अजित पवार गटाकडून जयंत पाटलांना धक्का. जयंत पाटलांचे कट्टर समर्थक अजित पवार गटात दाखल. सांगलीमध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व आमदार जयंत पाटील यांना अजित पवार गटाकडून आणखीन एक धक्का देण्यात आला. जयंत पाटील यांचे कट्टर समर्थक असलेले माजी महापौर सुरेश पाटील यांच्यासह 3 माजी नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेत पक्षप्रवेशावर शिक्कामोर्तब केलं आहे. आज कोल्हापूर दौऱ्यावर असणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जयंत पाटील यांच्या गटाचे माजी महापौर आणि शरद पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश पाटील यांच्यासह माजी नगरसेवक हनुमंत पवार, विष्णू माने, गजानन मगदूम यांनी भेट घेतली. यावेळी अजित पवार गटाचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे तसेच माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी उपस्थित होते. लवकरच अजित पवार यांच्या उपस्थितीत सांगलीत भव्य पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे. तर महापालिका क्षेत्रात जयंत पाटील यांच्या गटाची मोठी पडझड गेल्या काही दिवसात झाल्याने त्यांच्यासाठी हा मोठा धक्का मांडला जात आहे. या संदर्भात माजी नगरसेवक गजानन मगदूम यांच्याशी संपर्क साधला असता तिथे यांनी 5 तारखेला खोखोच्या स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत, त्या संदर्भात अजित पवार यांना निमंत्रण देण्यासाठी गेलो असल्याचा खुलासा केलेला आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.